गोवा राज्याला संपन्न असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. आजही गोव्यात पोर्तुगीजांच्या संस्कृतीचे ठसे लखपणे दिसून येतात. हे हाय हॅलो नमस्ते, मी मंदार पाटील आणि भटकंतीच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. आणि मी आता ओल्ड गोव्यात आहे आणि ओल्ड गोव्यामध्ये खूप बघण्यासारखी प्रेक्षणीय स्थळं आहेत आणि मी आता अशा ठिकाणी आहे. तुम्ही पाठीमागं बघताय, हा जो पाठीमागं जो चर्च आहे त्या चर्चचं नाव आहे की बॅसिलिका ऑफ बॉम जीजस आणि हा आशिया खंडातला सगळ्यात मोठा चर्च आहे. पण लॉकडाऊनमुळे आता आत सोडत नाहीत. मी लास्ट टाईम आलो तेव्हा आत सोडलं होतं, पण आता कोरोना यांची लॉकडाऊनचा लफडा तो आत सोडत नाहीत. तर गोव्यात पाहण्यासारखं खूप आहे. प्राचीन मंदिर आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेचा एक नमुना म्हणून गोव्यातलं गोवा प्रसिद्ध आहे. आपल्याला आत जाता येत नाही, त्यामुळे त्या चर्चच्या आपल्याला बाहेरूनच सफर करावं लागेल. बॅसिलिका म्हणजे बायझंटाईन शैलीत बांधलेली इमारत होय. ख्रिश्चियन धर्माच्या प्रसाराच्या आधीही पूर्व रोमन शैलीतली ही इमारत आहे. 3 मजली या चर्चच्या इमारतीचं बांधकाम 1594 मध्ये सुरू करण्यात आलं होतं. बेसॉल्ट आणि जांभ्या दगडांनी बांधलेली ही इमारत स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुनाच म्हणावा लागेल. गोव्याचे आर्चबिशप ॲलेक्सो मेंजेस यांच्या हस्ते 1605 या चर्चची प्रतिष्ठापना करण्यात आली. समोर ज्या तुम्हाला 2 पांढऱ्या शुभ्र इमारती दिसत आहेत, त्यातली एक इमारत आहे गोवा सरकारच्या म्युझियमची आणि दुसरी इमारत आहे चर्चची. ऐतिहासिक महत्व असलेली ही वास्तू आहे, अगदी चर्चच्या समोरच आहे आणि पाठीमागं तुम्ही बघू शकत असाल तर तिथं आपल्याला जायला परमिशन आहे आणि आता आपण ती बघणार आहोत. आणि खूप सुंदर आणि अशी प्रचंड मोठ्या आकाराची आणि खूप मोठ्या जागेत अशी विस्तीर्ण अशी ही वास्तू आहे. हे आहे गोवा सरकारचे म्युझियम. या म्युझियम मध्ये तुम्हाला तत्कालीन गव्हर्नर्स व्हाईसरॉय यांचे फोटो पाहायला मिळतील. यासोबत काष्ट प्रतिमा, स्तंभ, पोस्ट तिकीट यासारख्या वस्तूंमधून आपल्याला तत्कालीन स्थितीचा अंदाज येऊ शकतो. सन 1964 मध्ये या संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली होती. या संग्रहालयात तुम्हाला सूर्य, गजलक्ष्मी, गोव्याचे पहिले गव्हर्नर अल्बुकर्क यांची काष्ट प्रतिमा, रूपचित्र, पोर्तुगीजांचा शस्त्रसाठा अशा अनेक उत्कृष्ट कलाकृती पाहता येतील. म्युझियमच्या समोरच्या भागात तुम्हाला काळ्या रंगाच्या गोल आकाराच्या अनेक शिळा पाहायला भेटतील. शिवाय एका गोल चबुतऱ्यावरती 4 दिशांना 4 तोफा देखील आपल्याला पाहता येतात. Thank you.
या आहेत कोट ऑफ आर्म्स शिळा। संग्रहालयाच्या बाजूलाच या पोर्तुगीज राजचिन्हांच्या शिळा एका ओळीने मांडलेल्या आपल्याला पाहता येतील। सेंट फ्रान्सिस हा 13व्या शतकातील इटालियन धर्मप्रसारक होता। त्याच्या स्मरणार्थ चर्च ऑफ सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी हे चर्च बांधण्यात आलं होतं। गोव्यात आलात तर तुम्ही बॅसिलिका चर्च आणि हे म्युझियम नक्कीच पाहायला हवं। स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना पाहिल्याचं समाधान तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही। चला तर मग जुन्या गोव्यातलं चर्च आणि त्याच्या समोरचं म्युझियम तुम्हाला आवडलं असेल, आत नाही जाता आला पण तुम्हाला बाहेरून त्याचं दर्शन करता आलं। आजचा एपिसोड कसा वाटला कमेंट मध्ये जरूर कळवा। चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्याशी कनेक्ट करा। पुन्हा भेटू भटकंतीच्या नवीन भागात, तोपर्यंत जय महाराष्ट्र।